महाराष्ट्र परत लॉकडाऊनमध्ये गेले. 100 आसपास लोक महाराष्ट्रातील महापुरामध्ये वाहून गेले आहेत, मृत्यू पावले. आपल्याला माहिती आहे का, पहा तुम्ही, 100 आकडा गेला आहे की महापुरामध्ये लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये कॉलराचं थैमान आहे, कॉलराचं थैमान आहे, तिथे लोक मृत्युमुखी पडत आहेत. इस्पितळामध्ये गोंधळ आहे. अशा वेळेला या राज्यामध्ये सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री असणं किंवा उपमुख्यमंत्री असणं, शपथ घेऊन बसणं, म्हणजे सरकार आलं असं होत नाही. 12 दिवस होऊन गेले शपथ घेऊन, पण सरकार का स्थापन होत नाही? कारण हे सरकार, जे शपथ घेतलेलं सरकार आहे 2 प्रमुख लोकांचं, हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातली सुनावणी ठेवलेली आहे. आणि ह्यातले अनेक आमदार जे आहेत ते त्या बाजूला गेले आहेत एका गटामध्ये, ते अपात्र ठरू शकतात. आणि ज्यांच्यावरती अपात्रतेची अशी तलवार आहे त्यांना मंत्रिपदाची शपथ देणं हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजद्रोह आहे आणि हा भ्रष्टाचार आहे राजकीय, हे मी सांगतो. हे याची रोखलं गेलेलं आहे. राज्यपालाने अशा प्रकारचं कोणतंही घटनाद्रोही कृत्य करू नये अशा प्रकारचं पत्र शिवसेनेकडून राज्यपालांना गेलेलं आहे. घटनेचं पालन आता तरी करा, कालपर्यंत केलं नाहीत, यापुढे करा. आता राज्यपाल कुठे आहेत आमचे? सरकार अस्तित्वात नाही, मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, महापूर आहे, कॉलराचं थैमान आहे. कुठे आहेत राज्यपाल आमचे, जे कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होते? आता करा मार्गदर्शन, आता गरज आहे या राज्याला आपल्या मार्गदर्शनाची. त्याची यादी जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात वाढली, म्हणजे भ्रष्ट असेल किंवा गद्दार असेल, करप्ट असेल, असे काही शब्द जे आहेत ते आता वापरायचे नाही. या असं आहे की ह्या शब्दांवरती बंदी घालण्याची वेळ सध्याच्या सरकारवरती का आली हे पाहावं लागेल. कारण बहुतेक हे सगळे शब्द सध्याच्या सरकारविरुद्ध भविष्यात वापरले जाऊ शकतात या भीतीतूनही झालं आहे का? आता गद्दार हा शब्द काही अनपार्लिमेंटरी नाही. इतिहास काळापासून गद्दार हा शब्द वापरला जातो. बेईमान, गद्दार, भ्रष्ट, भ्रष्ट शब्द तर वापरला नाही. या देशातला भ्रष्टाचार पूर्णपणे संपला आहे का? मग विधिमंडळ असेल, संसद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सभागृह असतील, जर भ्रष्टाचार झाला असेल, गैरव्यवहार झाला असेल, तर हा शब्द वापरायचा नाही. ही हा कुठली हुकुमशाही? पण तरी ठीक आहे, आम्ही याचा अभ्यास करू, एकत्र बसू आणि चर्चा. किती? बापरे, चुकीचा आकडा ऐकला. 115 असतील, 115 असतील, आपण आकडा चुकीचा ऐकला. कदाचित देशातले सगळे खासदार 280-285 पण भेटले असतील, सोडून द्या.